मंडळी नेहमी विनोदाचे चेंडू फटकावणारे हास्यवीर आज इथे येणार आहेत क्रिकेट टूर्नामेंटच्या उद्घाटनासाठी आणि या निमित्तानं हास्याचे चौकार आणि षटकार ठोकायला इथे येत आहेत सगळे हास्य कलाकार. आग लागली वासाडींच्या तोंडाला. श्राद्ध घालायची अक्कल नाही. टूर्नामेंट भरवला नाही क्रिकेटची. एक्सक्यूज मी. नमस्कार. ए बबन. ए बबन चल स्टंप टाकायला मदत कर. चल नाही बबन नाही मी. ऐका ऐका मी उद्घाटनाला आलोय. क्रिकेटचा सामना आहे ना इकडे आज. असं सांगून लोक चोऱ्या करून जातात का. अरे नाही नाही तसं नाही म्हणतो मी. अहो मी सेलिब्रिटी आहे. मी पण गावातला सेलिब्रिटी आहे. नमना जटायू करतो मी. पण आहे काय आज अंपायर आहे मी. अहो मुद्दा तो नाहीये. तुम्हाला कळत कसं नाहीये. मी उद्घाटनाला आलोय. मी सेलिब्रिटी समीर चौगुले. हास्य जत्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. तुम्ही हो सर. हा थांबा थांबा मी थोपतो. सर ओळखलं नाही. माफ कर सर. ते तुमच्याकडे बघून अचानक बबन वाला फील आला ना. बबन मला ते लक्षात नाही आलं लगेच. म्हणून मी बबन बोललो. सॉरी सर. ते एकदम ठोकायला काय झालंय माहितीये का. सकाळी 8 वाजता मला तिथे बोलवलंय आणि 8 वाजता कोणीच नाही हो ग्राउंडवर. मी आपल्या माझ्या वेळेने येतो ना. मला पाणी नाही विचारलं कोणी. आज चहा नाही विचारलाय. असं कसं करता ना तुम्ही. सॉरी. बरं ते कोण ते कोणतरी होते ते संपत का करताना. मी फोन लावतोय ते फोनही उचलत नाही. असं नसतं सर. रागव नका भाऊ. हॉस्पिटलला गेलेत कार्य. एका कार्यकर्त्याला बघायला गेले. ते येतील थोड्या वेळ. हो पण मला इथून काय ना ह्या स्किटमध्ये सुद्धा मला ठरल्याप्रमाणे दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय. दर स्किटला असतं ते. ह्या स्किटमध्ये सुद्धा आहे तसं. महत्वाचा कार्यक्रम आहे. मला प्लीज जरा. ऑलरेडी 2 तास झाले सर. सॉरी सर. मी लगेच तुमची व्यवस्था करतो. ये ये पम्या. ये अरे पम्या कुठेस तू. अरे मेरा ये 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 भाऊ आले. भाऊ आले. चला 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 भाऊ आले. ये ये पांगे फक्की मारायला गे. भाऊ आले. ये ये भाऊ. भाऊ आले. ये अरे पांग्या. पांग्या कोण. पांग्या तो बबन म्हणतोय. काय दिसतोय मी पांग्या. काय असा असतो का पांग्या. समीर चौगुले मी. ते सॉरी 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 माफ करा. ओळखलं नाही. ओळखलं नाही. सॉरी सॉरी. भाऊंची गाडी गेटावर आलेली आहे. तोपर्यंत मी अनाउन्समेंट करतो. भाऊ आले की कार्यक्रम सुरू करूया. चालेल चालेल. लवकर सुरू करा तुम्ही. तर मंडळींनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नादवडे गावात. भाऊंचा चषक 2022 मध्ये. या चषकाची सगळी स्पॉन्सरशिप आपल्या भाऊंनी दिलेली आहे. भाऊ खांडेकरांनी. अरे भाऊ काय आहे. भाऊ काय आहे. जशी बॅटीला दांड्याशिवाय मजा नाही तशी या नादिवडे गावाला भाऊंशिवाय शोभाच नाही. अरे भाऊ कोण आहे. ये भाऊ कोण आहे. बापूस तुझा. बापूस तुझा फोकणीच्या वाढत. कशाला वाढत. बोलाव ना लवकर. नाही नाही. अरे जरा फील देतो. पहिली मॅच आहे. पहिली मॅच आहे. तर भाऊंचा जशा 2022 मध्ये पहिला सामना 2 संघांमध्ये होणार आहे. पहिल्या संघाचं नाव आहे आमची बॅट बॉन्ड्री थॅट. संघ कासुर्डे ताल्या. आणि दुसरा संघ आहे 11 बाबूराव बॉल टाकतात. संघ नानिवडे. आणि या उद्घाटनाच्या सामन्याला आपल्याला लाभलेले आपले माननीय नेते भाऊ खांडेकर. आणि या सामन्याला दुसरे उद्घाटक लाभलेले आहेत सेलिब्रिटी समीर चौगुले. मला एक सांगा. इकडे आता उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. क्रिकेट सामन्याचं उद्घाटन म्हणजे काय. फीत बीत कापायची. नाही 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 नाही. लोक हे बंद करतो आधी. हा मी काय म्हणतोय बघा. तुम्ही भाऊना बॉल टाकायचा आहे. भाऊ असा प्लेट करतील आणि आपण जाहीर करूया की टूर्नामेंटचं उद्घाटन झालेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर पहिल्या मॅचला भाऊ तुम्ही टॉस करा. तुम्हाला थांबायला थांबायला गेलात तरी झाले. हे आम्हाला मला बॉल टाकणार आहे. शपथ. हाताने बॉल टाकणार. अरे काय भाऊ. एक सिम्पल बॉल टाकायचं. एकदम सोपा टाकेन का. सिम्पल कशाला. काय झालं. काय सिम्पल कशाला. म्हणजे टाका ना बिंदास. कसं पण टाका भाई. सांग. अरे तरुणपणात एक हाती मॅच वळवल्यात. एक हाती माहितीये काय. अहो उद्घाटन करायचं. एक साधा बॉल टाकायचा. कुठे पाठवणार. आणि भाऊने बॉल मारला आणि हरवला तर सांगायचं ना भाऊला. आपला माहिती राहू. चल चल. झालं.
भाऊ बोललेत मग मनावर घेऊ नका. काय मनावर नाही घ्यायचं भाऊ, म्हणजे भाऊ बॅटिंग तुम्ही असं सोप्पा बॉल टाका. अहो सोप्पाच टाकणार मी, एक बॉल टाकून जायचंय मला. त्यात कुठे काय एक सर, ह्या ठिकाणी आपण सामन्यांचं उद्घाटन करत आहोत. भाऊ भाऊंनी आज चान्स घेतलेला आहे. समीर चौगुले सशाच्या चालीने पुन्हा एकदा राईट अम ओव्हर टाकलेला चेंडू आणि भाऊंचा धोनी सारखा हॅशटॅग आणि उंच उडलेला चेंडू. समीर चौगुलेने खेळ घेतलेला आहे आणि भाऊ स्टंपवर पडलेले आहेत. एक चेंडूत भाऊ दोन वेळा आउट. आउट ये भाऊ, आउट आउट आले पकडले रे भाऊ पडलेला आहे. भाऊ पडले, भाऊ भाऊ पडले, भाऊ भाऊ कसे पडले, भाऊ तुमच्यामुळे पडले. तुम्ही नाचताय का हो? माझ्या असा कसा बॉल टाकला हा भाऊ? पडले ना, आमचे आउट झाले ना. अरे हम का के नहीं किया कुछ. भाऊ का क्या है, एक ढेरपोट है ना, तो ऐसा लोदिया करके उधर गिर गया. अरे मी असं नाही म्हणालो सर, आता झालंय ना. एनिवे आता उद्घाटन झालेलं आहे, मी सगळ्यांची रजा घेतो, मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय. चला. नाही भाऊ काय झालंय, उचला हे तुमच्या आईला. भाऊ 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 ऐका, भाऊ माझं काय आता दुसऱ्या कार्यक्रमाला मला जायचं, उद्घाटन होतं ना. उद्घाटनाचा एक बॉल टाकला मी. आता तू मला आउट केलं ना, आता मी पण तुला आउट करणार. अरे मी बॉल टाकणार, मी तुला आउट करणार, मगच इथे उद्घाटन होणार. अरे पण त्याच गरजच नाही ना, आपण जस्ट एक खेळत होतो, एक बॉल म्हणून मी टाकला, त्याचं मॅच झुकेगा नाही झाला देख तू. अरे मुद्दा तो नाहीये, मधला दांडा काढणार बघ. हे बॉल दे, बॉल दे रे, बॉल दे, बॉल दे, अंपायर बॉल दे, बॉल दे. अरे पण त्याची गरज नाही. अरे मुद्दा तो नाहीये, अरे मी इधर से आहे. आता मला जेव्हा सांगण्यात आलं की एक बॉल टाकायचा आहे, तो एक बॉल टाकल्यानंतर मला जेव्हा सांगण्यात आलं की बॅट. अरे ह्याची गरजच नाहीये, मी जस्ट एक टाकलाय मी. मी काय म्हणतो, भाऊनी बॉल टाकला ना, तुम्ही बाजूला वा, तुम्ही आउट. अरे मी तेच करणार आहे आता काय, पण ह्याची ह्या बॉलची गरज नव्हती. आता बोलण्यात वेळ घालवता काय? आणि आता समीर चौगुलेंनी त्याची इच्छा आहे ना, मी करून टाकतो. चला चला चला, भाऊ कुठे गेले, भाऊ कुठे गेले? भाऊ या ठिकाणी भाऊनी 70-80 पावलांचा रनअप घेतलेला आहे. आणि भाऊ पहिल्यांदा भाऊच्या हातात बॉल दिसत होता, आता भाऊच बॉल एवढे दिसत आहे. आणि भाऊ नजरेच्या आड गेलेले आहेत. अरे याची गरजच नाही, एवढ्या लांब कशाला गेले ते भाऊ? कुठे गेलेले आहेत काय कळत नाही. अचानक वांगणकरची फटफटी दिसते आणि त्याच्यावर भाऊ अचानक अचानक भाऊंनी फटफटी थांबवलेली आहे. भाऊनी फटफटी थांबवलेली आहे, भाऊ फटफटीवर उतरलेले. पण ते कशाला उतरले डायरेक्ट? भाऊ धावा धावता दमलेले आहेत पुन्हा एकदा. चालायला बोलवा ना भाऊ ना, चालायला लागलेले. अरे भाऊ आलेले, भाऊ आलेले, भाऊ आलेले, भाऊ आलेले, भाऊ तांडिया गरबा एकत्र करून भाऊ येत आहेत अशा प्रकारे. थकले होते भाऊ, खूप थकले. अरे बॅट्समन इथे आहे, बॉल बापसाकडे फेकला नाही, तिकडे आऊट कसं जाऊ? अरे तुम्ही आऊट बोला यार, आऊट आलं तुम्ही. अरे मी इकडे आहे ना, हा बॉल असं मारू का मी? असं कसं मारणार मी? बॉल स्लो मोशन मध्ये मी खास जाणार असं होणार का? दोन्ही एकाच स्पीडने येणार ना, तर मला कळेपर्यंत असं झालं ना, मी नाही मारू शकत ना. आपण मी मी जर बॉल इकडे आला तर मग मी आउट होऊ शकतो ना. हो हो ठीक आहे ठीक. हो मी आउट, मी तयारच आहे, आउट व्हायला तयार आहे. हो साहेब, हा हा भाऊ भाऊ थांबाय.
हो मला जर तुम्ही ना काय तीन स्टंप आहेत त्या तीन स्टंपात जर तुम्ही जगुगे नाही बोले ना बघा नाही नाही अरे कसं मिडल दान मिडल दान मिडल दांडा प्रॉब्लेम नाही नाही हरकत अरे अरे ते परत कुठे गेले अरे आणि भाऊ पुन्हा एकदा 70-80 पावलं घेऊन या ठिकाणी गरजच नाही ना तिकडे जायची त्यांना सांगा ना इथून टाका म्हणून बॅटिंग करा ना आणि भाऊ धावत सुटलेले आहेत या ठिकाणी भाऊ आता वांगणकराच्या फटफटीवर बसलेले फटफटी जोरात आणतोय अचानक भाऊ भाऊ उतरलेले फटफटीवर पडलेले आहेत भाऊ पडले भाऊ पडलेले आहेत भाऊना लागलेले आहेत भाऊना आता हळूहळू उठत आहेत भाऊ आणि पुन्हा एकदा भाऊ आलेले भाऊ 70-80 पावलं तर रन करायची केवढा थकलाय तो माणूस बघा ना आता भाऊंची चाल ह्या ठिकाणी एक वेगळीच चाल दिसते एक दोन अडीच एक दोन अडीच अरे अरे त्यांना ना अरे हो रे बाबा टाक नाही टाकलेला चेंडू अरे आऊट आहे कॅच पकडली ना आऊट आहे ना भाऊ आणि बॉल एका ठिकाणी पडले आहेत आऊट कुठे देव अरे तू अंपायर आहे ना मग बोट वर कर ना कर ना मी बोट सगळं वर करेल पण तो माणूस आऊट झाला पाहिजे ना अरे तू होणार यार आऊट हो ना आऊट तू तुला सांगितलं ना आऊट हो अरे अरे मुंबई काय कर अरे अरे बॉल तिकडे आहे बॉल इधर आता आता इधर बॉल मैं अकेला आऊट कर क्या अरे उसका बॉल इधर इधर बॉल डालने को इकडे नाही तर इकडे टाका बॉल इकडे पण चालेल मग मी इकडे येईन बॉलर असा बॉल भाऊ तो नाहीतर भाऊ तुला गोळ्या घालेल लक्षात ठेव भाऊ तो गोळ्या घालेल हा गोळीबार करेल म्हणजे मग काय भाऊ डेंजर आहे नाही मी होतो मी आता एकदमच बाजूला राहतो चल भाऊ त्यांना इकडे थोडा तरी बॉल टाकला भाऊने काय ते बोलायचं काय ते बोलायचं भाऊला हो मी हे मी करतो हे भाऊ भाऊ मेसेज पाठवा मेसेज पाठवा अहो एवढं खुन्नस का करताय भाऊला पण मी बोललोच नाहीये काही मी भाऊ एक बॉल फक्त घ्यायला आलेलो चुकून कॅच घेतला तर एवढं चुकन हा ठीक आहे सॉरी त्या भाऊंच्या पाय चक्रीवादळ अडकलंय बघा पुन्हा एकदा भाऊ 70-80 पावलांचा रन अप घेऊन तयार यावेळी वांगणकर काय फटफटी घेऊन यायला तयार नाही भाऊ कन्व्हिन्स करतायत वांगणकरला वांगणकर काय ऐकत नाही या ना लवकर मला जायचंय हो कार्यक्रम आहे माझा भाऊनी फटफटी आली गेली आणि भाऊ वांगणकरला घेऊन येत आहेत भाऊ येत आहेत भाऊंचा 70-80 पावलांचा रन 40 पावलांचा रन अपवर भाऊ आलेला आहे आणि सोबत वांगणकर आहे भाऊ नंतर बोलू आपण आउट व्हा रात्री बोलू त्या नाही थांबा भाऊ 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 नाही नाही गरबा झाला भाऊने 180 च्या स्पीड ला या ठिकाणी वांगण वा 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 कहर प्रसादा ओ वा 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 आउट ऑफ द स्टेडियम परफॉर्मन्स तुमच्या सगळ्यांमध्ये ताकद एवढी आहे ॲज अन ॲक्टर की समोर आमच्या जे घडतंय ते तर आम्हाला दिसत होतंच पण तिकडे वांगणकरचं काय चाललं असेल हेही 100% दिसत होतं
सही आहे, स्पष्ट दिसत होतं. मेसेज पाठवा असं म्हणालास तू त्याला. वा वा वा, लाजवाब, फॅन्टॅस्टिक. सही. बॉईज कडक खतरनाक परफॉर्मन्स होता. जेव्हा जेव्हा या मंचावर क्रिकेटची मॅच होते तेव्हा तेव्हा आमच्या विकेट्स जातात. अशक्य परफॉर्मन्स होता आणि मानलं तुम्हाला.